सोलापुरातील सिद्धेश्वर प्राथमिक शाळेच्या मुख्य संचालक व मुख्य ट्रस्ट यांनी जाणीवपूर्वक मयत शिपाई कर्मचाऱ्यांच्या पाल्यास अनुकंपाच्या तत्वावर कामास घेण्यास टाळाटाळ केल्याबाबत रोहित राजे व त्यांचा परिवार जिल्हा परिषद गेट समोर न्याय मिळण्यासाठी उपोषणास बसलेली आहेत. त्या उपोषणकर्त्यांना रिपब्लिकन सेना सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे. जोपर्यंत अन्यायग्रस्त रासे कुटुंबियांस सिद्धेश्वर प्राथमिक शाळा संचालक व ट्रस्ट धर्मराज काडादी यांनी शिक्षणाधिकाऱ्यास प्रस्ताव पाठवून अनुकंपा तत्वावरील जागा भरून घेत नाहीत, तसेच 8 दिवसात रासे परिवारास न्याय न मिळाल्यास रिपब्लिकन सेनेच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. तर या प्रसंगी उपस्थित रोहित रासे, लक्ष्मी रासे, रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष अमित गायकवाड, भारत रणशिंगारे, सिद्धार्थ कोसे, राजशेखर चंदन शिवे व आकाश रासे आदी उपस्थित होते. नमस्कार, मी अमित गायकवाड, रिपब्लिकन सेना सोलापूर जिल्हाध्यक्ष. आज रोहित रासे, रासे परिवारावर जे आता 10 वर्षामध्ये अन्याय झालेला आहे त्यांना अद्याप कामावर घेतलेला नाही आहे. अनुकंपाला कुठल्याही प्रकारचे अटी व नियम नसतात, परंतु शाळेने शिक्षण भरती बंद, शिपाई भरती बंद आहे म्हणून यांना विनाकारण अडवणूक काम केलेलं आहे. तरी रासे कुटुंबावर जे अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत. जर लवकरात लवकर या 8 दिवसात त्यांना कामावर नाही घेतलं तर आदरणीय आनंदराजे आंबेडकर यांच्या आदेशानुसार या संघट रिपब्लिकन सेनेच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन सोडू. माझं नाव रोहित अशोक रासे. माझे वडील सिद्धेश्वर प्राथमिक शाळेत कायमस्वरूपी शिपाई म्हणून कामाला होते. 27 ऑक्टोबर 2013 रोजी त्यांचं निधन झालं. तेव्हापासून मला अनुकंप तत्वावर शाळेत सेवा घेण्यात यावं म्हणून आम्ही कुटुंबसह अर्ज दिला आहे व वेळोवेळी पत्रावर पण केले आहेत, पण त्यांनी काय अद्याप पाठपुरावा केलेला नाही किंवा अनुकंपाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला नाही. गेले 10 वर्ष झालं आम्ही या संदर्भात सारख्या शाळेला पत्रावर करते, वेळोवेळी जाते, त्यांनी काय दखल घेत नाहीत. सध्या त्यांना माहित आहे की मी अनुसूचित जातीचा असून त्यामुळे त्यांनी माझा प्रस्ताव शासनाकडे पाठवत नाहीत आणि भरतीचं कारण सांगतात. अनुकंपाला भरतीची आवश्यकता नाही तरी पण त्यांनी अनुकंपाचं कारण सांगतात आणि त्यांना शिक्षण विभागानं असं नोटीस पण देण्यात आलंय की कारवाई संदर्भात पत्र पडलेलं की नियम वगैरे सांगून, तरी ते नियमा सुद्धा पालन करत नाहीत. सदर मला शाळेमध्ये माझ्या वडिलांच्या ठिकाणी अनुकंप तत्वावर सेवेत सामावून घेण्यात यावे अशी आमची कुटुंबाची मागणी. मी माझे BA/DEd झालं आहे आणि संगणक ज्ञान MSCIT पण झालंय माझं. नाही, संस्था काहीच म्हणजे बोलत नाही, फक्त मुख्याध्यापक बोलतात. ठीक आहे, एवढंच बोलतात का बाकीचे उत्तर देत नाही त्यांनी कळत मी संस्थेला एवढं बोलतात. आज पहिला दिवस आहे उपोषणाचा, याच्या अगोदर शाळेला कळलं आहे की पण शाळेने पत्र देऊन उडवून टाकलेलं आहे की त्यांचा आमचा काही संचालक संबंध नाही म्हणतात ते, पण हा संस्थे अंतर्गत प्रश्न आहे. शाळा मुद्दाम जाणूनबुजून करत आहे.